गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हर्च्युअल क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे आज वर्ग पहिला विषय मराठी स्वर व व्यंजनांची उजळणी बघणार आहे. ठीक आहे, आपल्या फर्स्ट असेसमेंट साठी आपल्याला फर्स्ट टू फोर्थ एवढे लेसन येणार आहेत. ठीक आहे, तर आपले स्वर आणि व्यंजन हे दोन्ही त्यात मध्ये येणार आहे. जसं अ ते ग्य पर्यंतची आपल्याला अक्षरे यामध्ये येणार आहेत. त्यावर आधारित मग जोड्या लावा असो, चित्रे पाहून त्यावर पहिलं अक्षर लिहिणं असो, किंवा तुम्हाला वेगळ्या अक्षराला क्रॉस करा, सारख्या अक्षरांना गोल करा, अशा प्रकारचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व केलेलेच आहेत. कशामध्ये? वर्कशीटमध्ये, क्लास टेस्टमध्ये, हो की नाही? तर आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षरांची ओळख करून घेणार आहे. आता ही अक्षरांची ओळख तुम्ही म्हणाल आमची तर अक्षरांची ओळख झालेली आहे, परंतु परत आपण याची उजळणी करणार आहे. कशासाठी? तर तुम्हाला जेव्हा तुम्ही अक्षरे ओळखायला शिकाल किंवा अक्षरे ओळखता येईल तेव्हाच तुम्हाला काय होईल, चित्रे पाहून त्याचं अक्षर लिहिता येईल, किंवा जोड्या लावा, वेगळ्या अक्षराला क्रॉस करा, सारख्या अक्षरांना गोल करा, यासारखे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व कधी करू शकाल, जेव्हा तुम्हाला अक्षरांची ओळख होईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरांची ओळख करणार आहे. तर आपले पहिलं आहे आपले स्वर. स्वर कोणकोणते आहेत सगळ्यांना माहितीच आहेत, परंतु परत आपण उजळणी करणार आहे. पहिला स्वर कोणता आहे आपला? तर पहिला स्वर आहे आपला अ. अ पासून काय होतो? अ कशाचा? अ अननसाचा, हो की नाही? अ पासून चालू होणारा काय आहे? अ अननसाचा. आता हा व्हिडिओ बघताना सगळ्यांना माझ्या पाठीमागे याचा उच्चार करायचा आहे, अ अननसाचा. त्यानंतर दुसरा स्वर कोणता आहे आपला? आ. आ कशाचा? आ आईचा. ठीक आहे, त्यानंतर आ नंतर कोणता आहे? आ नंतर आहे आपला ई. ई कोणता? छोटा ई. या ई पासून चालू होणारा कोणता शब्द आहे? ई इमारतीचा. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला स्वर, कोणता स्वर आहे? ई. कोणता? मोठा ई. ई कशाचा? ई इडलिंबूचा. ठीक आहे, ई नंतर कोणता स्वर येतो आपला? ई नंतर आहे आपला ऊ. ऊ कशाचा? ऊ उखळाचा, हो की नाही? त्यानंतर या ऊ नंतर दुसरा ऊ कोणता येतो आपला? ऊ. ऊ कशाचा? उसाचा. ठीक आहे, ऊ उसाचा. नेक्स्ट आहे स्वर आपला ए. ए कशाचा? ए एडक्याचा. ठीक आहे, काय आहे? प्रत्येकांना काय करायचं आहे, माझ्या पाठीमागे तो स्वर म्हणायचा आहे आणि त्या स्वरापासून चालू होणारं चित्रांमध्ये तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, तर त्याचा त्या चित्राचे तुम्हाला त्याचे नावसुद्धा त्याचा उच्चार करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, हे अक्षरांची ओळख करायची आहे. अ कोणता आहे? आ कोणता आहे? ठीक आहे, आता हा कोणता स्वर आहे आपला? ए. ए एडक्याचा. ए एडक्यानंतर कोणता स्वर येतो मग आपला? आई. आईपासून चालवणारा कोणता शब्द आहे? आई ऐरणीचा, हो की नाही? आई नंतर नेक्स्ट आहे ओ. ओ कशाचा? ओ ओठांचा, हो की नाही? ओ ओठाचा. नेक्स्ट आहे आपला स्वर औ. औपासून चालवणारा कोणता शब्द आहे? औ औषधीचा, हो की नाही? औ नंतर नेक्स्ट स्वर कोणता आहे आपला? अंग. अंगपासून चालू होणारा कोणता आहे? अंग अंगठ्याचा, हो की नाही? अंग नंतर नेक्स्ट स्वर कोणता आहे आपला? आहा. आता या आहापासून आहाच्या मागे जे दोन विसर्ग लागलेले आहेत, म्हणजे जे दोन डॉट लागले, त्याला काय म्हणतात? विसर्ग. तर या विसर्गाचा उच्चार त्या शब्दामध्ये होतो. जसा आपण इथे पिक्चरमध्ये बघत आहे प्रातः. आता या प्रातःमध्ये अह अ आणि त्यामागे दोन लागलेले विसर्ग म्हणजे आहा हा लागतो का? नाही. परंतु प्रातः हा शब्द लिहिताना तच्या मागे जे दोन विसर्ग लागतात त्यासाठी या आहाचा उपयोग होतो, प्रातः. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट वर्ग कोणता आहे आपला? रू. रू पासून चालू होणारा कोणता शब्द आहे? रू ऋषीचा. त्यानंतरचा नेक्स्ट कोणता आहे आपला? ॲ, हो की नाही? ॲ आणि अ हे दोन जे स्वर आहेत ते कोणते आपल्या इंग्लिशमधून आपल्या मराठीत आलेले आहेत.
हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे हो की नाही परंतु या आ आणि ऑ पासून चालू होणारे जे शब्द आहेत ते इंग्लिश मध्ये आपण जो शब्द उच्चार करतो ते आपल्याला मराठीतून कसे लिहायचे आहे तर त्यासाठी या आ आणि ऑ चा उपयोग होतो जसं आची चंद्र आणि ऑ चा एक स्टँडिंग लाईन आणि चंद्र हो की नाही तर मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं जेव्हा क्लास टेस्ट आणि वर्कशीट सॉल्व केलं त्यामध्ये बॅट कॅट हे बॅटचं जो चित्र होतं त्याखाली ब आणि त्यावर चंद्र लावला बॅ असं लिहिलं परंतु तुम्हाला त्याखाली काय लिहायचं आहे ॲ लिहायचं आहे मग बॅटचं चित्र आलं तर काय करायचं तुम्हाला ॲ लिहायचं आहे ठीक आहे बॅ ॲचा काय आहे मग शब्द बॅट त्यानंतर नेक्स्ट आहे आपला ऑ पासून चालू होणारे पण बॉल कॉल मॉल हॉल डॉल हे बरेचसे हे इंग्रजी शब्द आहेत परंतु ते मराठीतून आपल्याला लिहिताना काय करायचं आहे आपल्याला ह्या ऑचा उपयोग करायचा आहे मग ह्या ऑचा उपयोग करताना आपल्याला ऑचा एक स्टँडिंग लाईन आणि जो चंद्र आहे त्याचा उपयोग आपण यामध्ये केलेला आहे ठीक आहे तर ऑपासून चालवणारा कोणता आहे बॉल हो की नाही तर हे काय झाले आपले स्वर आता आपण काय करणार आहे या स्वरांची परत एकदा काय करूया उजळणी करूया ठीक आहे तर माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं आहे काय आहे तर अ आ ई ई ऊ ऊ ए ए ऐ ओ औ अं आणि आहा त्यानंतर आहे रू ॲ अ हे काय झाले आपले स्वर आता स्वरानंतर काय आहे आपले स्वरानंतर येतो आपले व्यंजने आता व्यंजने कोणकोणती आहेत व्यंजने पण तुम्हाला माहितीच आहेत हो की नाही कोणकोणती व्यंजने आहेत तर पहिला व्यंजन आहे आपला क क पासून चालू होणारा कोणता शब्द आहे क कमळाचा ठीक आहे क कमळाचा त्यानंतर आहे ख खडूचा त्यानंतर आहे ग गवताचा किंवा ग गणपतीचा हो की नाही बरेचसे ग पासून पण चालू होणारे शब्द आहेत त्यानंतर ग नंतर कोणता येतो आपला घ घ कशाचा घ घरट्याचा घ घरट्याचा नेक्स्ट आहे आपला ग्य तर ग्य पासून चालू होणारा कोणताही शब्द नाही आहे हो की नाही मग काय म्हणायचं आपल्याला फक्त अंग्य त्याला म्हणतात ग्य ठीक आहे आता हे झाली आपली व्यंजने तर आपण काय करूया या व्यंजनांचा परत एकदा काय करूया उजळणी करूया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर कोणकोणती व्यंजने आपण बघितली तुम्हाला फर्स्ट असेसमेंट मध्ये फर्स्ट टू फोर्थ लेसन येणार आहे तर 1, 2, 3 मध्ये आपले स्वर आहेत आणि 4 लेसनमध्ये आपला क ते गेपर्यंतची व्यंजने आहेत ठीक आहे तर एवढ्या व्यंजनांवरच तुम्हाला काय होणार आहे त्याच्यावरच क्वेश्चन येणार आहेत आणि ह्या व्यंजनांची तुम्हाला ओळख करता यायला हवी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे व्यंजने आणि स्वर तुम्हाला काय करायचे अक्षरांची ओळख करून यावर जेही तुम्ही वर्कशीट टेस्ट पेपर सॉल्व केलेले आहेत ते व्यवस्थित तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करायचा आहे ठीक आहे परत आता एकदा आपण या व्यंजनांचा उच्चार करूया माझ्या पाठीमागे तुम्ही करणार ठीक आहे क क कमळाचा ख खडूचा ग गणपतीचा किंवा ग गवताचा घ घरट्याचा ग्य ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले स्वर आणि व्यंजनांची ओळख बघितली त्यानंतर आपण ती अक्षर पण आपण ओळखायला शिकलो ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फर्स्ट असेसमेंटसाठी छान अभ्यास करायचा आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक ओके थँक्यू थँक्यू विद्यार्थी मित्रांनो